बेडकीहाळ येथे राजेश्री शाहू महाराज जयंती व विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. कार्यक्रमानिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीमध्ये हल्ल्याळ येथील बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळविला. बेडकीहाळ येथे रयतेचा राजा राजर्षी शाहू महाराज जयंती व कैलासवासी बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राध्यापक रवींद्र खैरे उपस्थित होते. वसंत बाबर, जिनू धड्ड पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर चिकुडी समाज कल्याण खात्याचे अधिकारी सदाशिव बडगेर, ग्रामपंचायत अध्यक्षा शारदा जाधव, जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डोर, बोरगाव प्राथमिक कृषीपतीन संघाचे अध्यक्ष उत्तम पाटील, DYSP अंगडी इंद्रजित पाटील, सुरेखा घाळे, निवृत्ती गवळी, जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत, मलगोंडा पाटील, बाबू नारे, विद्याधर कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रम पार पडला. विक्रम शिंगाडे यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी 12वी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या श्रुती सुतार, राधिका अस्वले, राकेश शेगडे, आशिष फरांडे, ओंकार कूट, स्नेहल पाटील, वैभव उतुरे, लक्ष्मी खोत, लोकमाता तपकिरे, सीमा दत्वाडे, तर 10वी परीक्षेतील अस्मिता मंगाने, ऋतिक चोपडे, ऐश्वर्या कागे, अंकिता चौवुले, सुधाराणी पिंपळ, मेघा लठ्ठे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. विक्रम कार्यकर्ता पण छोटा होता, आता विक्रम कार्यकर्ता पण मोठा झालेला आहे. सर्व समाजाची दृष्टी त्याच्याकडे लागलेली आहे. एका आधारभूत नजरेने सच्चा कार्यकर्ता, कष्टाळू कार्यकर्ता, मेहनती कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे पाहत आहे. संपूर्ण जगभर उपक्रम चालू आहे. माझ्या सहकार मित्राने आज माझा जरी वाढदिवस असेल तरी त्याही मित्राचा माझ्या ज्याने मला धाड दिलं सुभाष जाधव, आज त्यांचा सुद्धा वाढदिवस आहे. आणि त्या झाडामध्ये त्या दोघांचा एक जीव असेल आणि आम्ही काटेकोरपणे हे एक झाड आतापर्यंत जे जे उपक्रम केले ती ती झाडं जगवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत. राजर्षी शाहू महाराज जयंती व विक्रम शिंगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतींचे उद्घाटन युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अ गट बैलगाडी शर्यतीमध्ये हल्ल्याळच्या पवन माने यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून 51,000 रुपयांचे बक्षीस मिळविले. तासगावच्या अजय पवार तर अलकनूरच्या प्रताप करियर यांच्या बैलगाड्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. ब गट शर्यतीमध्ये शिवाप्पा नाईक, बंडा खिलारे, ओमकार सदलगे यांच्या बैलगाड्यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांक मिळविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. अजित कांबळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.